बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार। आपल्या सगळ्यांची क्षमा मागते की 1:30 वाजताची ही पत्रकार परिषद तब्बल 45 मिनिटं उशिरा सुरू होते, कारण रस्ते इतके चांगले होते की मला अहमदपूर ते नांदेड येताना भीती वाटत होती, एवढ्या गुळगुळीत आणि काचेसारख्या रस्त्यावरून कशी गाडी चालवायची, गाडी घसरली तर काय करायचं। तर त्यामुळे त्या सगळ्या लोकप्रतिनिधी असणाऱ्या आमचे अहमदपूरचे विनायकराव पाटील असतील किंवा इकडचे खासदार हेमंत पाटील असतील, या सगळ्यांचे मी आभार मानले पाहिजे की इतके काचेसारखे गुळगुळीत रस्ते आहेत आणि ज्यामुळे मला माझी गाडी घसरायची भीती वाटत होती, त्यामुळे मला जरा जपून जपून गाडी चालवावी लागत होती आणि उशीर झाला। पण तरीही दिलगिरी की आपल्याला वाट बघावी लागली। मंडळी, इथे आजच्या पत्रकार परिषदेत माझ्यासमवेत आमचे जिल्हा प्रमुख कोकाटेजी, जिल्हा प्रमुख नाईकजी, आमचे सर्व महिला आघाडी, युवा सेना, व्यापारी आघाडी, कामगार आघाडी, विद्यार्थी आघाडी असे सगळे मान्यवर प्रतिनिधी उपस्थित आहेत। माझ्यासमवेत आलेले दशरथ लोहबंदे, आमचे खासदार सुभाष वानखेडेजी, तद्वतज घिसेवाडजी आणि सर्व मान्यवर पदाधिकारी, आज तातडीने आपल्या सगळ्यांच्या सोबत संवाद साधावासा वाटला। त्याची दोन कारणं आहेत महत्त्वाची, त्यातलं एक आशिष शेलारांनी काल काही स्टेटमेंट केलेले आहेत आणि बरंचसं तोंडसुख घेतलंय, तेव्हा त्यांना उत्तर देणं ही माझी जबाबदारी आहे असं मला वाटतंय, कारण त्यांना उत्तर नाही दिलं, अर्थात त्यांना उत्तर देण्यापेक्षा त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जो संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय त्यावर मी बोललं पाहिजे। मुद्दा क्रमांक 2 की किशोरी पेडणेकर यांच्यावर जे स्वच्छता दूत बनलेले आधुनिक समाजसुधारक किरीट भाऊंनी केलेले आरोप त्यावरही मी बोललं पाहिजे। तद्वतच टाटा एअरबसच्या प्रोजेक्टच्या निमित्ताने सुद्धा मी बोललं पाहिजे आपल्या सगळ्यांशी, म्हणून ही पत्रकार परिषद आहे। मी एका मुद्द्याकडे येते। काल आशिष शेलार असं म्हणाले की मराठी मुस्लिमांचा उच्चार करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मुस्लिमांचं लांगुल चालन करत आहे, मुळात हिंदुत्व कशाशी खातात हेच भाजपाला माहीत नाही, हा माझा दावा मी पुन्हा एकदा करते। कारण मी शिवतीर्थावरूनही दसरा मेळाव्यात हे अत्यंत जाहीर आणि स्पष्टपणे सांगितलं होतं की हिंदुत्वाचा अर्थ इतर धर्मांचा द्वेष करणे नव्हे। भाजपचं राजकारण हे कायमच द्वेषमूलक राजकारण आतापर्यंत चालत आलेलं आहे आणि ज्या पद्धतीने भाजपा विविध जाती धर्मांमध्ये तुकडे तुकडे गँगचं राजकारण करू पाहते त्याला छेद देण्यासाठीच म्हणून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही कटिबद्ध आहे एकसंघ महाराष्ट्र जोडण्यासाठी। परंतु जेव्हा मुस्लिम समुदायाने, महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिम समुदायाने शिवसेनेला पाठिंबा देऊ केला तेव्हा भाजपाचा मात्र पोटशूळ उठला आणि भाजपाने शब्दछल करत मराठी मुस्लिम असा शब्द का वापरताय, कशासाठी वापरताय असा प्रश्न विचारला तेव्हा शेलारांना हे सांगितलं पाहिजे की शेलारजी महाराष्ट्रात राहतात ते मराठीच असतात, महाराष्ट्रातल्या मराठी मुस्लिमांबद्दल आम्ही बोललोय, कारण आम्ही नुसते मुस्लिम म्हणालो असतो तर तुम्ही पाकिस्तानी शब्द लावायलाही कमतरता केली नसती, त्यामुळे तुमचा बुद्ध्यांक किती जाऊ शकतो याचा आम्हाला अंदाज आहे आणि म्हणून मराठी मुस्लिमांनी जो पाठिंबा दर्शवला, जेव्हा ते असं म्हणतात की मराठी मुस्लिमांचा पाठिंबा घेऊन शिवसेना कुठलं गणित खेळू पाहते आणि मग तुम्ही बाळासाहेबांशी फारकत घेताय का, तेव्हा शेलारांना अजून दुसरी गोष्ट सांगितली पाहिजे की वंदनीय बाळासाहेबांचं नाव घेऊन राजकारण करणं या लोकांनी बंद केलं पाहिजे, कारण वंदनीय बाळासाहेबांचं आणि धर्मवीर आनंद दिघेंचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्या माणसांनी ऐन दिवाळीच्या काळात जो आनंदाचा शिधा म्हणून दिवाळी किटचं वाटप केलं, या आनंदाच्या शिध्याच्या त्या किटवर ना वंदनीय बाळासाहेबांचा फोटो होता ना धर्मवीर आनंद दिघेंचा फोटो होता, त्यामुळे तोंडी लावण्यापुरती ही नावं घ्यायची आणि आपल्याला वाटेल त्या पद्धतीनं राजकारण करायचं असं तत्वांशी तडजोड करणारं राजकारण कधीही वंदनीय बाळासाहेबांनी केलेलं नव्हतं हे त्यांना एकतर माहिती असलं पाहिजे। दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जेव्हा ते आम्हाला असं सांगतात की मग आता तुम्ही मुस्लिम मराठी समुदायाचा तुम्ही आता पाठिंबा घेतलेला आहे म्हणजे औरंगजेबाशी मैत्री करताय का, त्यांना हे कळलं पाहिजे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघसंचालक मोहन भागवत मस्जिदीमध्ये गेले म्हणजे त्यांनी काय इस्लाम कबूल केला का,
कि ते औरंगजेबाची माफी मागायला गेलेले होते, कि औरंगजेबाच्या काही नातेवाईकांच्या सोबत नवी आपले काही कौटुंबिक संबंध जुळवायला गेले होते? नेमके कशाला गेले होते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक? किंवा ऐन निवडणुकीच्या काळात मागे आम्ही अनेक फुटेज जे पब्लिक डोमेन मध्ये उपलब्ध आहेत त्या फुटेज मध्ये क्लिअर कट दिसतं की मोदीजी नमाजी टोपी घालून जेव्हा जातात तेव्हा त्याचा अर्थ काय काढायचा? किंवा आशिष शेलारजी स्वतःला अगर ये ऐसा है तो मैं पठाण हूं, मैं खान हूं, मैं तांबळी हूं असं ज्या वेळेला म्हणतात त्यावेळेला त्याचा अर्थ काय असतो? म्हणजे तुम्ही जेव्हा करता तुम्ही जे करता ते मात्र समाजकारण आणि इतर लोक जेव्हा करतात ते लांगूल चालन, हे जरा धंदे बंद करावे. आणि एवढीच प्रश्न विचारण्याची शिरशिरी जर आशिष शेलारांमध्ये येत असेल तर आशिष शेलारांनी एकदा हिम्मत करावी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालक मोहन भागवतांना प्रश्न विचारायची. जर त्यांना फारच मुस्लिमांच्या लांगूल चालनाची अलर्जी असेल तर मोहन भागवत कुणाचं लांगूल चालन करायला मस्जिदीत गेले होते याचं उत्तर आशिष शेलारांनी दिलं पाहिजे. सोबतच आशिष शेलारांनी याचंही उत्तर दिलं पाहिजे की अब्दुल सत्तारजींना जेव्हा तुम्ही मंत्रिमंडळात सामावून घेता तेव्हा तुम्ही कोणत्या समुदायाचं लांगूल चालन केलेलं असतं? केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आणि तुमच्या लोकसभा आणि एकूण तुमच्या वेगवेगळ्या असेंब्लीजमध्ये ज्या मुस्लिम लोकांना तुम्ही प्रतिनिधित्व देता तेव्हा तुम्ही लांगूल चालन कोणाचं केलेलं असतं? म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक शिवसेनेबद्दल भ्रम तयार करता, शिवसेनेबद्दल तुम्ही वाईट पद्धतीने अफवांचं राजकारण करता. महत्वाची गोष्ट, महाराष्ट्रातल्या एकूण विविध जात धर्माच्या समुदायांच्या संबंधाने तुम्ही हेट पॉलिटिक्स अर्थात द्वेषमूलक राजकारण पसरवता, जे द्वेषमूलक राजकारण आम्ही कदापि सहन करणार नाही. कारण हे वारंवार जेव्हा म्हणतात की हा वंदनीय बाळासाहेबांचा विचार आहे का, तेव्हा त्यांना हे सांगितलं पाहिजे आवर्जून की वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार म्हणून जेवढा मान धर्मवीर आनंद दिघे यांना जातो तितकाच मान साबीरभाई शेख यांना सुद्धा जातो. आणि आम्ही ती परंपरा मानणारे लोक आहोत आणि म्हणून मराठी मुस्लिम हा शब्द आम्ही अत्यंत जबाबदारीने वापरला की जो महाराष्ट्रात राहतोय. आम्ही पाकिस्तानी मुस्लिम म्हटलेलं नाहीये, त्यामुळे आशिष शेलारांनी हा शब्द छळ करणं बंद करावं. एक मुद्दा क्रमांक दोन, किशोरी पेडणेकर जेव्हा एक भाजपची एक अत्यंत गलिच्छ आपल्या मराठवाड्याच्या भाषेत ज्याला हलकट राजकारण म्हणतात ते हलकट राजकारण भाजपकडून चालू आहे. काय राजकारण चालू आहे की एक तर साम दाम दंड भेद नीती सगळ्या प्रकारच्या नीती वापरायच्या आणि जसं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका पुस्तकात लिहितात आणि म्हणतात की जेव्हा तुमचं काम अत्यंत प्रभावी पद्धतीने वाढतं तेव्हा आधी तुम्हाला धमकावलं जातं, तुम्हाला दहशत निर्माण केली जाते, तुम्ही जर घाबरत नसाल दहशतीखाली येत नसाल तर मग दुसरी गोष्ट केली जाते, तुमच्या संबंधाने तुमचा भवताल संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला जातो, तर तो संभ्रमितही होणार नसेल तर मग तिसरी नीती वापरली जाते ते म्हणजे तुमची चरित्र हत्या केली जाते, तुमच्या चारित्र्यावरच शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न केला जातो. भाजपा या तीनही नीती सध्या वापरत आहे. भाजपा पहिल्यांदा धाकधपटशा दाखवते, लोकांचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करते, लोक खच्ची झाले की त्यांना लगेच भाजपाकडे ओढते. भावना गवळी असतील, प्रताप सरनाईक असतील, अगदी भाजपमध्ये किंवा मिंधे गटात गेलेला प्रत्येक सदस्य यांचे आधी खोलचित्ते काढायचे, त्यांना भीती दाखवायची, नोटिसा पाठवायच्या, जर तुम्ही सरेंडर झालात गिवअप झालात तर वी विल सेट यू, जर तुम्ही सरेंडर नाही झालात वी विल शूट यू, असं सगळं सेट नाहीतर शूट हे राजकारण त्यांनी सुरू केलेलं आहे. हे सेट नाहीतर शूटचं राजकारण जे भाजपचं चालू आहे, जे खरंच मिंधे असतील, जे खरोखरच करप्ट असतील, जे खरोखरच शिलभ्रष्ट असतील, ते लोक त्यांच्याबरोबर सेट होतील आणि होत आहेत. मी याची आठवण करून दिली पाहिजे की महाराष्ट्राची सत्ता मत्ता आणि अस्मिता यावर घाला घालण्यासाठी जाणीवपूर्वक भाजपाकडून अमराठी लोकांना फूस लावली जाते
मग त्यात किरीट सोमय्या असतील, रवी राणा असतील किंवा मोहित कंबोज असतील। या अमराठी लोकांनी मराठी लोकांच्या अस्मितेवर घाला घालायचा, मराठी लोकांचं शिलहरण करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांचं खच्चीकरण करायचं, जाणीवपूर्वक त्यांची अवहेलना करायची। आणि त्यामुळे मग राणा वेगवेगळे आरोप करत राहतात। राणांचे आरोपात जर तथ्य असेल तर मग बच्चू कडू, एकनाथ शिंदे आणि मिंधे गटातले तमाम लोक यांनी खोके घेतलेत का? आणि जर राणांचा आरोप खोटा असेल तर राणा आणि राणाला ज्यांनी फूस लावली ते देवेंद्रजी संबंध महाराष्ट्राची माफी मागतील का? काय खरं काय खोटं लोकांच्या समोर आलंच पाहिजे। किरीटजी जेव्हा बेशुमार आरोप करतात, काल आमच्या नेत्या किशोरीताईंनी वरळीत जाऊन एसआरएच्या ज्या बिल्डिंगमध्ये ज्या गाळ्यांच्या संबंधाने आरोप केले गेले होते त्या एका एका गाळ्यामध्ये जाऊन सगळ्या पत्रकारांना आणि कॅमेऱ्यांना सोबत घेऊन लाईव्ह ते सगळ्यांना दाखवलं आणि प्रत्येकाला विचारलं की बाबा रे हा गाळा कुणाचा, हा गाळा कुणाचा, हा गाळा कुणाचा। आणि प्रत्येक गाळ्याचा जर बालक तिथे होता तर मग किरीटजींचं काय चाललेलं आहे? वरून किरीटजी असं म्हणतात की मी असा दावा करत नाहीये की हे गाळे किशोरीजींचे आहेत, परंतु किशोरीताई चौकशीला का सामोऱ्या जात नाही? चौकशीला सामोरं जायचं म्हणजे काय करायचं? म्हणजे तुम्ही त्यांना ईडीच्या कार्यालयात बोलावणार किंवा पोलीस स्टेशनला बोलावणार, तिथे तुम्ही एक कानमंत्र देणार की ताई आमच्याकडे जर आलात तर बघा हा आम्ही तुम्हाला काही करणार नाही, पण ताई तुम्ही नाही आलात तर आम्ही खोट्या केसेस टाकू हा। जसं आम्ही मडवीला त्याच्या तडीपारीची ऑर्डर काढली ताई, जसे आम्ही नाशिकच्या नगरसेवकांच्या तडीपारीची ऑर्डर काढली, जसे आम्ही औरंगाबाद मधल्या तुमच्या पदाधिकाऱ्यांची तडीपारीची ऑर्डर काढतोय, जसा प्रकाश सुर्वेच्या मतदारसंघातले आमच्या नेत्या संजयनाताईंच्या संबंधाने आता पोलीस कारवाई करण्यासाठी ते सरसावलेले आहेत, किंवा ज्या पद्धतीने महाप्रबोधन यात्रेच्या काळामध्ये माझ्यावर आणि राजन विचारेजी खासदार आमचे यांच्यावरती केसेस दाखल केल्या गेल्या, म्हणजे ठरवून धाक दपटशा दाखवण्याचा जो प्रयत्न आहे हा धाक दपटशा। परंतु या दमन नीतीला आम्ही बळी पडणार नाही, आम्ही घाबरणार नाही, आम्ही शिवतीर्थावर भिरकावलेले गमचे असेच भिरकावले नाहीत। शिवतीर्थावर आम्ही गमचे भिरकावताना सुद्धा आमच्या डोक्यात, आमच्या धमण्यात, आमच्या नसानसात ते स्पिरिट होतं सन्माननीय संजय राऊत साहेबांचं की आम्ही मरण पत्करू पण शरण पत्करणार नाही। आम्हाला याची कल्पना आहे, तुम्ही खोट्या नाट्या केसेस टाकू शकतात, कारण कालपर्यंत पत्रकारच बोलत होते की आता संजय राऊत झाले, मग अनिल परबजी झाले, पुढचा निशाणा कोण, पुढचं टार्गेट कोण? तर किशोरी पेडणेकर, कदाचित पुन्हा बातम्या चालवाल, किशोरी पेडणेकरानंतरचं टार्गेट कोण? सुषमा अंधारे। काय टार्गेट करायचं ते करा, तुमच्या बंदुकीत किती गोळ्या आहेत आणि आमच्याकडे किती गोळ्या झेलणारे, आमच्या किती भरभक्कम छाती आहेत तेही आम्ही बघू, आम्ही ठरवत राहू त्या सगळ्या गोष्टी। ज्या पद्धतीने किरीट जे आरोप करतायत, मला आता किरीट सोमय यांना काही प्रश्न विचारायचे। असेच आरोप किरीटजींनी भावना गवळीवर केले होते आणि पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की भावना गवळी माफिया आहे, हे माफिया लोक मला वाशिमला येऊ देत नाहीत, या माफिया लोकांनी त्या वाशिमच्या कारखान्यामध्ये त्या बालाजी पार्टिकल्स मध्ये हे मोठ्या मोठ्या फाईल ठेवलेल्या आहेत। कुठे गेल्या त्या मोठ्या फाईल किरीटजी? आम्हाला त्या फाईल बघायची इच्छा आहे। असं काय घडलं किरीटजी? आम्हाला ती प्रोसेस बघायची इच्छा आहे की कुठल्या प्रोसेस अंतर्गत तुम्ही भावना गवळी क्लीन चिट दिली। आम्हाला ती प्रोसेस समजून घ्यायची आहे, कुठल्या प्रोसेस अंतर्गत तुम्ही प्रताप सरनाईकांना क्लीन चिट दिली। आम्हाला ती प्रोसेस समजून घ्यायला आवडेल किरीट भाऊ, ज्या प्रोसेस अंतर्गत तुम्ही यामिनी जाधवांचे पती यशवंत जाधव यांना क्लीन चिट दिली। आम्हाला ती प्रोसेस समजून घ्यायची आणि होय किरीटजी, चला असं एक मिनिटासाठी गृहित धरू की तुम्ही तुमचं आणि भाजपवाले आणि या सगळ्यांचं काहीतरी सूत जमलं म्हणून तुम्ही ते केलं, पण किरीटजी ये पब्लिक है, ये पब्लिक सब जानती है। किरीट भाई कभी तो सोचा करो, तुमचा हातोडा फार सरसावतो सारखा सारखा, मुंबईतनं हातोडा घेऊन तुम्ही अगदी कोकणात जाताय अनिल परबांच्या रिसॉर्ट पर्यंत, जा की कोण नाही म्हणते, पण अनिल परबांचं रिसॉर्ट फार लांब आहे किरीटजी, मुंबईमध्ये फार जवळ नारायण राणेंचा आधीश बंगला आहे, ज्या आधीश बंगल्याच्या संबंधाने हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्टने सुद्धा ऑर्डर दिली की हा बंगला बेकायदेशीर आहे,
किरीट सोमय्याजी, तुम्ही खरेच जर स्वच्छता दूत असाल, तुम्ही खरेच दूध के धुले असाल, तुम्ही खरेच भ्रष्टाचाराची चीड असणारे असाल, खरंच भाजपा सत्याची वाली असेल, खरंच भाजपामध्ये पक्षपाती राजकारण होत नसेल, खरंच भाजपा स्वतःचा तो आपला तो फेकू आणि दुसऱ्याचा तो पप्पू असं करणारी नसेल, तर भाजपाने हिम्मत असेल, किरीटजी तुम्ही सच्चे असाल, आय चॅलेंज यू किरीटजी, तुम्ही सच्चे असाल ना मायबापाच्या इमानदारीनं, तुमचा हातोडा अनिल परवांच्या सुद्धा आधी, तुमचा हातोडा आदिश बंगल्यावरती चालला पाहिजे, मग आम्ही किरीटजी तुमचा गंडा बांधायला तयार आहोत. किरीटजी आपण विसरलात की मी आपल्याला काही प्रश्न शिवतीर्थावरूनही विचारले होते. बीकेसीच्या दसरा मेळाव्यासाठी जो खर्च झाला, हा खर्च जो पक्ष अजून रजिस्टर्डही झालेला नाहीये, या पक्षाने हा जो खर्च केला, हा खर्च कुणाच्या खात्यातून केला? किरीटजी मी आरोप करत नाहीये, मी आपल्याला मदत मागते. आपण माझे मोठे भाऊ आहात, आपल्याला फार माहिती आहे, आपण भ्रष्टाचार संपवण्यासाठी फार कर्दन काळासारखे वागता, तर मी गरीब माणूस आहे, मी अनपढ आहे, मी अडाणी आहे, मला ईडीचं कार्यालय कळत नाही, कसा अर्ज करावा कळत नाही. किरीटजी माझी मदत करा, माझी मदत करा आणि सांगा की या 1400 बसेस कशा बुक झाल्या, 10 कोटी रुपये कसे काय दिले गेले, कुठून एवढा खर्च बीकेसीच्या मेळ्यावर झाला, मला याचा खर्च हवा आहे. किरीटजी माझी अजून एक मदत करा ना, प्लीज करा मदत. किरीट भाऊ मला तुम्ही सांगा की इथून मुंबईतून आधी सुरत, सुरतवरून गुवाहाटी, गुवाहाटीवरून गोवा, गोव्यावरून मुंबई, हा जो मुंबई टू गोवा टूर झाला, या टूरसाठी जे चार्टर वापरले, जी विमानं वापरली, ज्या एअरबस वापरल्या, यासाठीची पैसे कुणी खर्च केले, याचं बिल दाखवावं लागेल. आणि ह्या बिलाची माहिती घेण्यासाठी तुम्ही मला मार्गदर्शन करा की मी अर्ज कुठे केला पाहिजे. त्याचं कारण असं आहे किरीटजी की आपल्या पक्षाशी संबंधित असणारे भ्रष्टाचार घोटाळे आपल्याला दिसतच नाहीत. आपल्याला काय होतंय माहितीये का किरीट भाऊ, आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ दिसते, आपल्या डोळ्यातले मुसळही दिसत नाही, ही माझी अडचण आहे. मला अजून एक पुढचा प्रश्न विचारायचा आहे किरीट भाऊंनाच. किरीट भाऊ, आदिश बंगला कधी तोडायचा आहे ते बोला, कधी आपण या सगळ्या गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहात ते मला सांगा. मोहित कंबोज यांना सतत ईडीची धाड कधी पडणार आहे याची आधी सगळ्यात आधी नोटीस मिळते, तर आता या सगळ्यांवरती हे लोक ट्विट का करत नाहीयेत, आता भोगेही वाजत नाहीत, हनुमान चालीसाही होत नाही, आता कुणी कास्ट सर्टिफिकेटचा नवनीत राणांचा इश्यूही घेत नाहीये, असो हेही सगळे मुद्दे मी दिले सोडून किरीट भाऊ, पण मला आता पुढचे काही प्रश्न विचारायचे. लोकांना भ्रमित करणं सोडा, महाराष्ट्राच्या जनतेला हिंदू मुस्लिम म्हणून भ्रमित करणं सोडा, आणि फॉक्सकॉन वेदांतानंतर टाटा एअरबसचा प्रोजेक्ट इथून कसा काय गेला ते सांगा. म्हणजे महाराष्ट्रातल्या लोकांनी फक्त नवरात्रीमध्ये गरबा खेळायचा आणि दहीहंडीची प्रशिक्षण केंद्र चालवायची आहेत का? इथले सगळे उद्योग तुम्ही वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवणार, मग असं का करत नाहीत किरीट भाऊ की देवेंद्र भाऊ आणि एकनाथ भाऊ या दोघांनाही आपण फक्त आणि फक्त सगळे सण साजरे करण्यासाठी मोकळीक द्या, आणि महाराष्ट्राचे प्रभारी मुख्यमंत्री म्हणून गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना चार्ज द्या. असंही महाराष्ट्रातल्या लोकांना तुम्ही काहीच काम करू देत नाहीत, आणि महाराष्ट्रात कुठलाच महत्वाचा उद्योगही तुम्ही टिकू देत नाहीत. पोलीस भरतीचा काल तुम्ही जीआर अचानक का रद्द केला, का ते गोपनीय पत्र तुम्हाला काढावं लागलं? म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुणांना जाणीवपूर्वक कुजवत ठेवण्याचे षडयंत्र कुठून होत आहे? किरीट भाऊ तुम्ही फार स्वच्छता रक्षक आहात, फार तुम्ही भ्रष्टाचाराची चीड असणारे आहात, तर माझी मदत करा की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे 531 कोटी रुपये पीक विम्याचे 531 कोटी रुपये विमा कंपन्यांनी तात्काळ बँकांमध्ये भरावेत, हा आदेश सुप्रीम कोर्टने दिलाय. सुप्रीम कोर्टने दिलेल्या आदेशाचं सुद्धा विमा कंपन्या पालन करत नाहीत, याच्या विरोधात
कळंब धाराशिवचे आमचे आमदार कैलास पाटीलजी उपोषणाला बसले. विमा कंपन्या जर सुप्रीम कोर्टचंही म्हणणं ऐकत नसतील तर किरीट भाऊ आपल्याच शब्दात या विमा कंपन्यांच्या माफिया मालकांना आता कोण चाप लावणार, आता आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे तुम्ही सांगा किरीट भाऊ, आम्हाला तुमच्याकडूनच उत्तर हवं आहे. जे लोक सुप्रीम कोर्टचं ऐकत नाहीत मग असे लोक कोणाचं ऐकू शकतात, यासाठी मार्गदर्शन अत्यंत अभ्यासू असणाऱ्या देवेंद्र भाऊ आणि आश्वासनांची खैरात करणाऱ्या मोदीजी या दोघांनाही आम्हाला द्यावं, कारण तुम्ही लोकांच्या महत्वाच्या प्रश्नांवरून लक्ष डायव्हर्ट करून हिंदू मुस्लिम हा खेळ खेळताय. जेव्हा कधी तुम्ही अपयशी ठरता, जेव्हा कधी उद्योगधंदे इकडून तिकडे जातात, तेव्हा या सगळ्या मुद्द्यांवरून लोकांचं लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी तुम्ही असे लुटुपुटीचे डाव खेळता, पण तुमचे डाव इथून पुढे सक्सेस होणार नाहीत. तुम्हाला हे प्रश्न वारंवार भेडसावत राहतील आणि याची उत्तरं द्यावी लागतील की महाराष्ट्रातला एकूण एक प्रोजेक्ट महाराष्ट्रातून जाताना मुख्यमंत्री म्हणून तुमची काय भूमिका आहे, आणि जेव्हा किरीटजी असतील किंवा आशिष शेलार असतील किंवा चंद्रशेखर बावनकुळेजी असतील किंवा देवेंद्रजी असतील, जेव्हा हे लोक म्हणतात ना की उद्धवजी घराच्या बाहेरच पडत नव्हते, अरे नव्हते पडत, काळ कोरोनाचा होता, कोरोनाच्या काळामध्ये लोकांना भेटीगाठी करायच्या नव्हत्या, एका ठिकाणी बसून त्यांना लोकांचं रक्षण करायचं होतं, काम करायचं होतं आणि ते काम चोखपणे पार पाडत होते. तुमचंच केंद्रातलं सरकार असताना सुद्धा भारत सरकारने पहिल्या टॉप 3 मुख्यमंत्र्यांमध्ये सन्माननीय उद्धव साहेबांचा सन्मान केला की कोरोनाच्या काळातलं सगळ्यात चांगलं काम उद्धव साहेबांनी केलं. ते गेले नाहीत मंत्रालयात, ते घरात बसून केलं त्यांनी काम. तुम्ही घरात बसत नाहीत एकनाथ भाऊ, तुम्ही घरात बसत नाहीत, अहो पण तुम्ही मंत्रालयात पण जात नाहीत ना भाऊ, तुम्ही लोकांची नुसती पितृपक्ष जेवायला लागलात आणि ह्याची आरती कर त्याची आरती कर करायला लागलात, तुमचं काय करायचं? मग एका ठिकाणी बसून काम करणं चांगलं की पितृपक्षात जेवत फिरणं चांगलं, तुम्ही ठरवा काय ते. मी या निमित्ताने सर्व माध्यमांना हे आवाहन करू इच्छिते की आपण सगळेजण मिळून यावर निश्चितपणे प्रश्न विचाराल, यावरती आपण आपला आवाज बुलंद कराल की अजूनही आम्हाला हा सगळा हिशोब किरीटजींचा हा पक्षपातीपणा उघड झाला पाहिजे आणि त्यांच्याकडून हे सगळे हिशोब मागितले पाहिजेत. थँक्यू. आपल्याला काही विचारायचं असेल आपण विचारू शकता. देवेंद्रजींना मुळात वैयक्तिक द्वेषाचं राजकारण जास्त आवडतं. त्यांचा सांगण्याचा चेहरा वेगळा आणि वागण्याचा चेहरा वेगळा आहे. द्वेषमूलक राजकारण संपवण्याची भाषा करणं सोपं आहे, परंतु जर द्वेषमूलक राजकारण संपवायचे असेल तर देवेंद्र भाऊंना आमची विनंती असेल की सगळ्यात पहिलं काम एक करा, तुमच्या घरापासून सुरुवात करा आणि अमृता वहिनींना जरा गप्प राहायला सांगा. द्वेषमूलक राजकारण खरंच त्यांना संपवायची इच्छा असेल तर पहिल्यांदा नवनीत राणा, रवी राणा यांच्यासारखी वाह्यात लोकांची तोंडं आधी बंद झाली पाहिजेत. आणि मिंधे गटात जे लोक गेलेले आहेत आणि आता वाय प्लस सुरक्षा घेऊन मिजास मारत आहेत, ते अब्दुल सत्तार असतील, तानाजी सावंत असतील, भरत गोगावले असतील, या सगळ्या लोकांना एकदा समज द्या. कारण मी हे माध्यमांच्या समोर सांगितलं पाहिजे की शिवसेनेकडून जेव्हा कधी चिकित्सा झालीये, जेव्हा कधी टीका झालीये, ती ध्येय धोरणांवर झालीये. शिवसेनेने ना कधी स्वतःची पातळी सोडली, ना कधी बिलो द बेल्ट जाऊन कुणाच्या कुटुंबाबद्दल काही अर्वाच्य वक्तव्य केली, परंतु मिंधे गटातली लोक मात्र ध्येय धोरणावर बोलायचं सोडून, पातळी सोडून बिलो द बेल्ट जातात, एकेरी भाषा वापरतात, कौटुंबिक पातळीवर येतात. हे द्वेषमूलक राजकारण आधी देवेंद्र भाऊंनी तपासून घेऊन या लोकांना समज देण्याची गरज आहे, मग लोकांना सांगावे लागेल. ते म्हणतात ना काहीतरी ज्ञान सांगे लोकाला वगैरे वगैरे, तर असं नाही करावं अशी आमची अपेक्षा आहे. नाही, सामनाने आवाहन केलं, पण त्याच्यावरती पुन्हा मुळात देवेंद्र भाऊंचं आधी एक स्टेटमेंट होतं, त्यामुळे आम्ही तर खूप सांगतोय आणि आमच्याकडून केव्हाही
आम्ही केव्हाच पातळी सोडून बोललो नाही किंवा आम्ही केव्हाच असभ्य आणि असंस्कृत शब्द प्रयोगही केले नाही. आम्ही भाऊ म्हणून बोलतोय, दादा काका मामा नाना म्हणून बोलतोय, परंतु ज्यांना ही भाषाच कळत नाहीये त्यांना उत्तर मला वाटतंय जनतेतून आता गेली पाहिजेत. महाप्रबोधन यात्रेमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल झाला, बाकी तुमच्या नेत्यावर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर सुषमा आमदारांचं वादळ थोडं थंड झालं असं वाटतं. अजिबात वादळ वगैरे काहीही थंड झालं नाही. त्यानंतरचे फक्त 4 दिवस मध्ये गॅप होता. तो 4 दिवसाचा गॅप यासाठी होता की अंधेरीपूर्वच्या निवडणुकीत काही सभा घ्याव्या लागतील का, परंतु त्या सभा घेण्याची आम्हाला गरज वाटली नाही कारण अनेक लोकांनी पाठिंबा दर्शवला. त्यात भाजपच्याही एका उमेदवाराने उमेदवारी अर्ज काढून घेतला, त्यामुळे ते 4 दिवस गेले. आणि नंतर दिवाळीत तुमच्यासारखं मीही सणासुदीला लेकरा बाळांच्या सोबत थांबावं म्हटलं. सुषमा अंधारेचा आवाज असाच बंद होणारा नाही. मी आपल्याला सांगितलं पाहिजे 1 तारखेपासून महाप्रबोधन यात्रा पुन्हा त्याच जोशात सुरू आहे. आणि दुसरा टप्पा हा आमचा धरणगाव, पाचोरा, पारोळा, रावेत आणि जळगाव असा 5 ठिकाणी आमच्या सभा होत आहेत. त्यानंतर पुन्हा आम्ही पुढे पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहोत, कारण आमचा थोडासा गोंधळ झाला होता की आधी आम्ही दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा घेतला होता, मात्र भारत जोडो यात्राच्या तारखा आणि आमच्या तारखा या ओव्हरलॅप होत होत्या, त्यामुळे आम्हाला पुन्हा त्या सगळ्या तारखा दुसऱ्यांना द्याव्या लागल्या आणि मग त्यांना नियोजनाला वेळ द्यायचा होता, म्हणून तो 4 दिवस लेट झाला. याचा अर्थ एका केसमुळे सुषमा अंधारे माघार घेईल इतकी ती लेचीपेची नाही. जर मी वारंवार सांगते की मी कायदा माझ्या बाप्पानं लिहिलाय, तो कसा त्याचा सन्मान ठेवायचा हे मला चांगलं कळतं, तर महाप्रबोधन यात्रेत माघार घेण्याचं काहीच कारण नाही. नागपूर येथे येणारा सॅफ्रॉन नावाचा प्रकल्प हैदराबादला वळालेला आहे, सकाळपासून बातम्या सुरू आहेत, आपण पाहिलं असेल, काय प्रतिक्रिया आहे? चौथा प्रकल्प आहे मोठा, जो सातवा चौथा नाही सातवा. या सगळ्यांमध्ये जे जे प्रकल्प तिकडे, म्हणूनच मी म्हटलं की जर सन्माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना महाराष्ट्रात रसच नसेल, महाराष्ट्रातला एक एक प्रकल्प अशा पद्धतीने राज्याच्या बाहेर जातो आणि जातो म्हणजे कुठे जातो, तर भाजपा शासित महत्वाकांक्षी असणाऱ्या राज्यांमध्ये जातो, ठीक आहे. आणि मग जर तुम्हाला इथे कामच करायचं नसेल आणि आम्ही काम केलं हे दाखवताना तुम्हाला फक्त नवरात्रीचा गरबा, गणपतीची आरती आणि पितृपक्षाची जेवण हेच करायचं असेल, तर मला वाटतं गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचाही प्रभारी बनवलेलं उत्तम आहे. कारण महाराष्ट्राची अस्मिता अशा पद्धतीने त्यावरती घाला घातला जातोय आणि यावर काहीच बोललं जात नाही. हा महाराष्ट्राशी द्रोह आहे, हा महाराष्ट्रातल्या युवकांशी सुद्धा द्रोह आहे. आमची पोरं वर्षानुवर्ष काम करत आहेत, पोलीस भरती अभ्यास करत आहेत, तयारी करत आहेत आणि पुन्हा पोलीस भरतीचं, म्हणजे कालचं जर मी पोलीस भरतीचं जर आपल्याला जर पत्र दाखवलं, तर या पत्रामध्ये स्पष्टपणे असं म्हटलंय, गोपनीय पत्र असा उल्लेख आहे या पत्रावरती. आणि त्यात ते असं म्हणतात की पुढील तारीख आम्ही आत्ताच तुम्हाला सांगणार नाही, तोपर्यंत ती तारीख तुम्ही घोषित करू नका पोलीस भरतीची, जोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगत नाही. आता हे कशासाठी एवढं यांचं राजकारण चालू असेल बरं, का करत असतील हे राजकारण? हे माझ्याकडे पत्र आहे, कदाचित एवढ्या लांबून तुम्हाला अक्षर दिसणार नाहीत, पण याच्यावर गोपनीयता शेरा आहे पत्रावर. हे कार्यालयीन पत्र आणि मी माझ्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून हे शेअर केलंय आणि या पत्रात स्पष्टपणे लिहिलेलं आहे संदर्भ, या कार्यालयाचे क्रमांक पोलीस प्रशिक्षण भरती प्रक्रिया 2021/188/2022/1394 दिनांक 27/10/2022 चे ज्ञापन विषय सन 2021 पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत, आणि पुढे लिहिलंय उपरोक्त संदर्भातील विषयास अनुसरून कळवण्यात येते की सन 2021 मध्ये पोलीस भरती संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कारवाई पुढील आदेशापर्यंत प्रशासकीय कारणास्तव स्थगित करण्यात येत आहे, सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश कळवण्यात येईल. जी पोरं तयारी करत आहे, ज्या पोरांचं कदाचित पुढच्या काळात यजमान होतील, कदाचित वयोमर्यादेमध्ये ते पुढे बसणार नाहीत, जे वर्षानुवर्ष तयारी करतायत, त्या पोरांच्या नुकसानीला कोण जबाबदार आहे? महाराष्ट्रातला उद्योग जाताना तुमचं लक्ष नाहीये, इथल्या भरती प्रक्रियेकडे तुमचं लक्ष नाहीये, आदेश बंगला पाडला नाही त्याच्याकडेही तुमचं लक्ष नाहीये,
इथे ज्या पद्धतीने अवैध खर्च केला गेला बीकेसीच्या मेळाव्यावर त्यावरही तुमचं काही भाष्य नाहीये, मग सरकार नावाची यंत्रणा अस्तित्वात आहे का? जर मुंबईमध्ये धडाधड गोळीबार होतात आणि त्या गोळीबारात माणसं मरतात, मग गृहमंत्रालय नावाची गोष्ट इथे अस्तित्वात आहे का? कारण गोळीबारची सुरुवात करतानाच मिंधे गटाचे आमदार प्रकाश सुर्वेच पहिला गोळीबार करतात. जर आमदारच गोळीबार करत असतील आणि कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसवण्याचा प्रयत्न करत असतील तर गृहमंत्री म्हणून देवेंद्रजी कमकुवत ठरत आहेत का? मग देवेंद्रजींचा राजीनामा का मागू नये? तो मागितला गेला पाहिजे. जर तुम्हाला महाराष्ट्राचा राजकारभार चालवता येत नसेल तर भलेही कोविडचा काळ होता, परंतु 2.5 वर्षाच्या काळात इथे प्रेत नदीवर तरंगली नाहीत. इथे अत्यंत प्रामाणिकपणे कोविड सारख्या महाभयंकर काळात, वादळाच्या काळात, पूर परिस्थितीच्या काळात चोखपणे काम पार पाडलं होतं. हा सगळा विचार करता निश्चितपणे हे सरकार अपयशी ठरत आहे. हे सरकार फक्त एकमेकांचे रुसवे फुगवे काढण्यामध्येच त्यांची धमछाक होत आहे. पोलीस भरतीचं पत्र हे प्रशासकीय आणि शासनाचा संबंध नाही. आपण जे पत्र वाचून दाखवलं बरं, त्या पत्रात शासनाचा विषय नाहीये, तो प्रशासकीय पोलीस प्रशासन असं आपल्याकडे असतं का दादा, की प्रशासनातला सेक्रेटरी हा मंत्र्यांना ओव्हरटेक करून पत्र काढतो? माझ्या माहितीत नाही बरं का, मी अडाणी आहे, आपण मला समजवा. ही सेक्रेटरी मंत्र्यांना न सांगता पत्र काढतो. आपल्याकडे कुठल्याच पत्रावर मंत्री महोदयांची सही नसते, त्या त्या खात्याच्या सचिवाची सही असते. आणि सचिव मंत्री महोदयांना ओव्हरटेक माझ्या माहितीप्रमाणे करत नाही. आपण मला मार्गदर्शन करा की मंत्री महोदयाच्या मर्जीशिवाय, परवानगीशिवाय एवढी मोठी गोष्ट करण्या इतकी सचिवांची मजल जाऊ शकते? वाटतंय आपल्याला असं? हा, आपण अभ्यास करा, चांगली गोष्ट आहे, आभारी आहे. जे सध्या महाराष्ट्राचे मोठे मोठे प्रकल्प गुजरातला म्हणजे इतर राज्यामध्ये पाठवले जात आहे, जे सध्या पोलीस भरती किंवा बेरोजगारी जी वाढत आहे, यावर शिवसेना पक्ष म्हणून विरोधी पक्ष जो आहे शिवसेना पक्ष, यावर राज्यव्यापी आंदोलन वगैरे काही करतो? यावर आमचं राज्यव्यापी आंदोलन आणि त्याची दिशा आम्ही ठरवून घेतलेली आहे. आपण पाहिलं असेल फॉक्सकॉन वेदांताचा प्रकल्प गुजरातच्या बाहेर गेले, महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यानंतरही सन्माननीय आदित्यजी यांनी फॉक्सकॉनच्या मुद्द्यावर मावळ भागात एक मोठा मोर्चा आयोजित केला होता. त्याच पद्धतीने येणाऱ्या काळात आम्ही महाडच्या MIDC मध्ये जी आउटसोर्सिंग द्वारा भूमिपुत्र सोडून बाहेरच्या लोकांची जी भरती होत आहे याच्या अगेन्स्ट महाड मध्ये सुद्धा एक मोर्चा होत आहे. आणि यावर सन्माननीय आदित्यजी यांचा दौरा, मराठवाड्याचा दौरा, मला वाटतं 1 तारखेपासून तो दौरा सुरू होत आहे, 1 ते 9 काळातला. दुसरी गोष्ट की अशा विविध प्रश्नांना घेऊन लोकांना प्रबोधित करणे आणि लोकांमध्ये लोकजागर करणे यासाठी महाप्रबोधन यात्रा ही संबंध राज्यभर सुरू आहे. तिसरी गोष्ट की माझे आणि सन्माननीय आदित्यजी आणि आमच्या सगळ्या उपनेत्यांचे दौरे चालू असतानाच आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचे दौरे हे साधारण 2 तारखेपासून सुरू होत आहेत. 2 ते 8 या काळामध्ये हे दौरे मराठवाड्यातले असतील, त्यानंतर ते विदर्भ आणि खान्देशात असतील. म्हणजे हे 3 टप्प्यामध्ये दौरे असतील. की सपोज जर आम्ही सगळे लोकसभा आणि विधानसभा पातळीवर दौरे करत असू तर सन्मान्य आदित्यजींचे दौरे हे जिल्हानिहाय होतील आणि त्याच वेळेला सन्मान्य उद्धव साहेबांचे दौरे हे विभागनिहाय होतील. मॅडम, ये देश सेक्युलर है, जैसा आपने बताया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर का संविधान. सेक्युलरिज्म पर होने के बाद महाराष्ट्र राज्य के अंदर हिंदुत्व की बात होती है, और जैसे अभी आप बताए कि मराठी मुस्लिम यानी मुसलमानों को टारगेट करना, ये हिंदुत्व क्या था? ये उनके लिए सॉफ्ट टारगेट है क्योंकि उन्हें ऐसे बोलिए. सवाल पूरा थोड़ा लंबा है, सुन लो आप पहले. ठीक है कि भाई जब ये राज्य जो है हिंदुत्व की बात करने वाले सत्ता पर है तो क्या मुसलमानों को आप सेकंड सिटीजनशिप डिक्लेयर करने वाले हैं क्या? क्यों तो हर कोई मुसलमान को शक की निगाह से देख रहा है. आपने बड़ा नहीं है क्या, संविधान ने नहीं दिया क्या? अगर दिया है तो संविधान को मानने के लिए ये लोग तैयार नहीं है, तो गुनाहगार नहीं है? यही बात समझाने के लिए महाप्रबोधन यात्रा है कि किस तरह से भारतीय जनता पार्टी एक कॉन्स्टिट्यूशनल फ्रेमवर्क को तोड़फोड़ करने की बात कर रही है. और यहाँ जो संविधान ने जो नींव रखी है, जिस नींव के तहत जो हर धर्म का कोई भी हो, कोई भी किसी भी धर्म का बंदा हो, वो इस भारत का
नागरिक है, क्योंकि अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 4 और 5 हमारे यहाँ जो सिटीजनशिप की जो डेफिनेशन कही गई है उसके तहत यहाँ पर रहने वाले जो भी आजादी के समय से यहाँ तक रह रहे हैं वो सारे भारतीय है, किंतु यह भारतीय जनता पार्टी की पार्टीशन वाली राजनीति है, क्योंकि लोग अगर उनको महंगाई पर सवाल पूछते हैं तो वो गाय का सवाल निकालते हैं, लोग उनको जब बेरोजगारों को रोजगार क्यों नहीं मिल रहा है इस पर सवाल पूछते हैं तो वो कहते आप हिंदू हो, हिंदू खतरे में है, हिंदू 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 हिंदू, ये जो है ये जो धर्म की राजनीति है, ऐसे नहीं है कि हिंदू धर्म छोटा है मुस्लिम धर्म बड़ा है या ये बड़ा है वो छोटा है, सभी लोग एक सरीके है, एवरीवन इज इक्वल बिफोर लॉ, ऐसे हमारे आर्टिकल 14 में कहा गया है। किंतु बीजेपी को जो टुकड़े गैंग की राजनीति करनी है तो बीजेपी ये नहीं चाहती है कि सब लोग भारत बनकर सवाल पूछे, अगर सारे लोग भारत बनकर सवाल पूछेंगे तो शायद यह बीजेपी के लिए जवाब देना बड़ा मुश्किल होगा, अपनी मुश्किलें कम करने के लिए वो लोगों का बंटवारा करते जाते हैं, लेकिन यह हमारी निजी जिम्मेदारी रहेगी ना सिर्फ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे इस पार्टी की बल्कि एज अ सिटीजन ऑफ इंडिया इस तहत हमारी सबकी यह जिम्मेदारी रहेगी कि हमें बीजेपी की इस कूटनीति को हराना होगा। अच्छा महाराष्ट्र पत्रकारांनी खरंच विचारलं पाहिजे, आशिष शेलारांना विचारलं पाहिजे, सगळ्यात महत्त्वाचं की मोदीजींना एकदा विचारलं पाहिजे, मोदीजी तुम्हाला भेटत नाहीत मला याची कल्पना आहे, पण वाया देवेंद्र भाऊ तरी तुम्ही हे हा प्रश्न विचारला पाहिजे, प्रत्येक पत्रकार परिषदेत प्रत्येक पत्रकारांनी हा एक प्रश्न लावून धरला पाहिजे की देवेंद्र भाऊ उपकार करा आमच्यावर आणि एकदा तरी मोदीजींना अशा पत्रकारांच्या गराड्यात आणा आणि पत्रकारांना प्रश्न विचारू द्या की किती दिवस हे द्वेषमूलक राजकारण करणार आहात, किती दिवस तुम्ही असं खोटारडेपणाचं राजकारण करणार आहात, जे मोदीजी सांगत होते जेव्हा 62 रुपयाबरोबर 1 डॉलर होता तेव्हा ते असं सांगत होते की जिस देश का रुपया गिरता है उस देश की इज्जत भी गिरती है, आता जेव्हा 83 रुपयापर्यंत डॉलर पोचत आहे तेव्हा हे लोक कुठे आहेत, आमच्या सिलेंडरवाल्या काकी कुठे आहेत ज्या सिलेंडरवर बसून आंदोलन करत होत्या, त्या स्मृती काकींना सुद्धा विचारलं पाहिजे, आपला प्रश्न अत्यंत योग्य आहे, फक्त आपण मला विचारलाय तो प्रश्न आपण सत्ताधाऱ्यांना विचारणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतंय, कारण याचं उत्तर सत्ताधाऱ्यांकडूनच मला अपेक्षित आहे, कारण हे सगळं द्वेषाचं राजकारण भाजपाने पसरवलं आहे। गुजरात मध्ये सत्ताधाऱ्यांनी सर्व समान नागरी कायदा लागू करावा असं काही ठराव हे केलाय, बरं मग त्याच्याबद्दल आपलं मत? समान नागरी कायद्याचा आणि आरक्षणाचा काही संबंध नाही दादा, नाही बऱ्याच लोकांना असं काहीतरी गैरसमज वाटतो, निवडणुकीच्या तोंडावर हे असे सगळे कार्ड खेळले जातील, निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांनी जेव्हा एक कार्ड खेळलं की तुम्ही एक भिंत रंगवता काय, मी अख्खा रंगच माझ्या अंगावर टाकून घेतो, मग बोला कोण खरा कोण खोटा, हे जे मैं बड़ा हिंदू की तू बड़ा हिंदू, मैं सच्चा हिंदू की तू सच्चा हिंदू, हे सांगण्याचा जो प्रयत्न चालू आहे मुळात तुम्ही हिंदू आहात की नाही याही पेक्षा राज्यातला हिंदू उपाशी आहे की नाही, बेरोजगार आहे की नाही, त्याच्या हाताला काम आहे की नाही याची उत्तर देणं जास्त गरजेचं आहे, यावर मात्र राजकारण केलं जात नाही, बेरोजगारांच्या रोजगारावर बोलण्याच्या ऐवजी समान नागरी कायदा किंवा चलनी नोटांवरती देवी देवतांचे फोटो हे जे सगळं राजकारण आहे हे एका अर्थाने इमोशनल टूल वापरले जातात, या इमोशनल टूलच्या राजकारणापासून मला वाटतं की मतदारांनी जास्त सावध होण्याची गरज आहे। पत्रकार हा बोला ना, बसा ना पत्रकार महोदय, बसा जागा आहे आपल्याला। बरं बरं, तर प्रश्न असा होता की ज्या तुम्ही महाप्रबोधन यात्रा महाराष्ट्रावर काढाय त्याच्यामध्ये सत्ताधारी लोकांनी तर जाणूनबुजून मुद्दामच प्रसार माध्यम हातामध्ये पकडून ज्या पद्धतीनं द्वेषाच्या राजकारणाला पुढे करून जे काही मराठा समाज असेल, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, युवक असतील, बेरोजगारी असेल, त्या सगळ्या प्रश्नांना एका साईडला धरून जे काही सत्ता उभवण्याचा यांचा म्हणजे अठरा चाललाय याच्यावरती महाप्रबोधन यात्रेमध्ये मराठा समाजाबद्दल
जे काय आतापर्यंत 10 वर्षापासून किंवा 1990 पासून आरक्षणापासून वंचित ठेवून राजकीय स्वार्थ साधत पुढे चालले त्याच्यावरती आपलं म्हणणं काय आपल्या प्रतिक्रिया काय असतात? तुमचा प्रश्नच गोंधळल्यासारखा वाटला मला. असं म्हणायचं मला की मराठा समाजाबद्दल राजकीय दृष्टिकोनातून ज्या वेळेस निवडणुका समोर येतात त्यावेळेस त्याला मराठा आरक्षणाची सावल दाखवली जाते. मराठा आरक्षणासाठी ज्या कृती समिती काम करतात किंवा त्यासाठी जे वेगवेगळे प्लॅटफॉर्मवरती काम केलं जाते या सगळ्याच मंडळींनी आता खरंच विचार करण्याची गरज आहे की आपल्याला जर सातत्याने खेळवलं जात असेल आरक्षणाचे मुद्दे ऐन निवडणुकीच्या काळात काढले जातात किंवा विरोधी बाकावर असल्यावर जास्त मुद्दे ते उचकवण्याचा प्रयत्न होतो. मला असं वाटतं की मराठा भाऊ आता बऱ्यापैकी प्रबोधित होत आहे, तो सुजाण होत आहे आणि ते जागा दाखवतील. कारण काय असतं, एक माणूस एखाद्याला एखाद्यावेळी मूर्खात काढू शकतो पण एखादा एखाद्याला सदा सर्व काळ मूर्खात काढू शकत नाही. त्यामुळे भाजपाने आम्हीच शहाणे आहोत आणि आम्ही कुणालाही गुंडाळू शकतो हे जे गुंडाळण्याचं राजकारण आहे ते फार तर एकदा दोनदा सक्सेस होऊ शकेल. मला वाटतं 2024 निवडणुकीत इवन दो आत्ता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून सुद्धा लोक त्यांना याचं चोखपणे उत्तर नक्की देतील. हे बंडखोर करून आमदार तिकडे गेलेले आहेत आपले, आपण मिंदे गट म्हणतो त्यांना, तर हे लोक काही त्या ठिकाणी जसं मराठात आपण बावचाळले म्हणतो तसे काही ठिकाणी त्याचे बावचाळले ते आपल्या संपर्कात वगैरे आहेत का असे काही लोक? होय, यातले 2-3 लोक तर निश्चितपणे संपर्कात आहेत. फक्त ते 2-3 लोक जे संपर्कात आहेत तेच बच्चू भाऊंच्याही संपर्कात आहेत का हे एकदा बघितलं पाहिजे. कारण त्यांची अडचण अशी आहे की त्यांनी हातचं सोडून पळत्याच्या मागे लागलेले आहेत. कारण बच्चू भाऊ इकडे मंत्री होते तिकडे गेले आणि आता मंत्री पद गेलेलं आहे. पण मला असं वाटतं की बच्चू भाऊ असतील किंवा हे सगळे लोक असतील यांनी थोडं मन मोठं केलं पाहिजे. आता गेलेच आहात तर काय आहे, हिंदुत्व वाचलं पाहिजे ना. स्वाभिमान प्रसंगी गहाण पडला तरी हरकत नाही, स्वाभिमानाशी तडजोड करूया. उलट माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे की ही जी सगळी आमची मंडळी गेली आहे ज्यांना हिंदुत्वाचं रक्षण करायचंय यांनी ना मंत्रीपद कुणालाही देऊ, या 40 लोकांनी भगवी कफनी घालून हातात भगवी पताका घेऊन हिंदुत्व आणि हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी अजन्म भारतभर भ्रमण केलं पाहिजे, मंत्रीपदाची आशासनं केली पाहिजे, ते जास्त गरजेचं आहे. नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही इतक्या संकुचित वृत्तीची नाही. मातोश्री अत्यंत प्रेमाने सगळ्यांना जवळ करते. मातोश्रीच्या प्रेमळपणाचा गैरफायदा फक्त घेतला जातो. मातोश्रीने कधीच कुणालाच दार बंद केलं नाही, कुणासाठीही ते नाही म्हटले नाहीत. अडचण अशी आहे की या लोकांनी सत्तेचा कैफ आणि तो जो सगळी चकाचौंध होती त्यामध्ये इतक्या काही थर गाठलेला आहे की त्यांना स्वतःला शरम वाटते की आपण आता काय म्हणून तोंड दाखवायचं, नजरेला नजर कशी भिडवायची, हा त्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ते येतील की नाही येतील, आले तर स्वागत आहे, बघूया. त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं हा माझ्या पक्षनेतृत्वाच्या पातळीचा प्रश्न आहे. माझं पक्षनेतृत्व ठरवेल त्याबद्दल काय करायचं ते. पण आम्हाला म्हणजे ठीक आहे ना, हे बघा जसं म्हणतात ना की बाळाने मांडीवर घाण केली म्हणून आई मांडी कापून काढत नाही, तसं जर आम्ही त्यांना म्हणतोय की ठीक आहे आमचे भाऊ थोडे चुकीच्या मार्गाला गेले पण आमची भावंड आहेत शेवटी, त्यामुळे त्यांचं अहित व्हावं त्यांचं वाईट व्हावं असं अजिबात वाटत नाही. मी तर म्हणते त्यांची इच्छापूर्ती व्हावी. त्यांची इच्छा काय आहे, हिंदुत्व वाढले पाहिजे, हिंदू धर्माचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. तर त्या सगळ्यांची मंत्रीपदं काढून घेऊन त्यांना मोकळं केलं पाहिजे सगळ्यांना आणि सगळ्यांना धर्मप्रचारासाठी धर्मप्रसारासाठी वेगवेगळ्या मठातून प्रशिक्षण दिली पाहिजेत. त्यांची सगळी संपत्ती ही हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी दान धर्म केला पाहिजे त्याचा, तर खरा हिंदू धर्माचा प्रचार प्रसार होणार आहे. असं काहीतरी झालं. अरे अब्दुल भाई तो हमारे बहुत बड़े भाई आहे ना, त्यांना मठाधिपती नेमलं पाहिजे. मी मगाशीच म्हटलं, हे बघा आपलं जे लेकरू असतं ना त्याला आपण फेकू किंवा बदमाश म्हणत नाही, आपल्या लेकराला आपण लाडा नाही पप्पूच म्हणतो. त्यामुळे पप्पू हा लाडाचा शब्द आहे, फेकू हा लाडाचा शब्द नाहीये. तर फेकू कुणाला म्हटलं जातं याचा आधी विचार केला पाहिजे अब्दुल सत्तारांनी. गुगलमध्ये फेकू कोण आहे ते. ओके, थँक्यू सो मच.
माइक किशोर पेडणेकर यांच्या बाबतीत हलकट राजकारण सुरू आहे असा शब्द प्रयोग तुम्ही केलेला आहे, नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? हलकट हा शब्द मराठवाड्यातला आहे, आमच्या लोकभाषेतला शब्द आहे, त्यामुळे आम्ही असं म्हणतो की कारण काय आहे, न्यूनतम पातळी राजकारणाची गाठली आहे. जे जे लोक अत्यंत पोटतिडकीने संविधानिक चौकट वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या नेतृत्वावर विश्वास ठेवून संविधानिक लढाई सनदशीर मार्गाने लढत आहेत, अशा लोकांना ठरवून टार्गेट करणे, त्रास देणे, त्यांना धाकधपटशा करणे, त्यांच्यावर पोलिसी खोट्या कारवाया करणे, त्यांच्या चौकशा लावणे, हॅरॅशमेंट करणे, खच्चीकरण करणे, मानसिक त्यांना त्रास देणे, हे प्रयत्न सातत्याने भाजपाकडून चालू आहेत. किशोरीताई या अत्यंत पोटतिडकीने पक्षाची बाजू मांडत आहेत, त्यामुळे किशोरीताईंना टार्गेट केलं जात आहे, हा आमचा सरळ सरळ आरोप आहे. नागपूरमध्ये मिहान येथे येणारा प्रकल्प आहे, 1000 कोटीपेक्षा विदेशी गुंतवणूक त्यामध्ये होती आणि तो प्रकल्प आता हैदराबादकडे गेलेला आहे, काय इथे सातत्याने? हा सातवा मोठा प्रकल्प आहे जो प्रकल्प महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे, ठरवून महाराष्ट्राचं अर्थकारण खिळखिळं करून महाराष्ट्रातल्या युवकांना बेरोजगार करण्याचं षडयंत्र केलं जात आहे. मला वाईट याचं वाटतंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणून यावर काहीही ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. उद्योगमंत्री उदय सामंतजी ज्या पद्धतीने भूमिका मांडत आहेत, मग ती टाटा एअरबसच्या संबंधाने असो किंवा मिहानच्या संबंधाने असो, मुळात उदयभाऊंची एक महिना आधीची स्टेटमेंट जर बघितले तर ते स्वतः सांगतात की हा प्रकल्प येणार आहे, या प्रकल्पावर चर्चा झाली, या प्रकल्पावर सही होते, आणि एक महिन्यानंतर मात्र ते म्हणतात की एक वर्षापूर्वी काय झालं होतं. मुळात या लोकांना प्रकल्प आणण्यासाठी उद्योजकांनी इथे गुंतवणूक करावी म्हणून जे पोषक वातावरण निर्माण करून दिले पाहिजे, त्यांच्याशी ज्या सौजन्यपूर्ण व्यवहार केला पाहिजे, त्यांच्याशी ज्या पातळीवरती डिलिंग झालं पाहिजे, ते निश्चितपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाऊंना जमत नाहीये, ते तिथे अपयशी ठरत आहेत. आणि देवेंद्रभाऊंचा अभ्यास आहे, पण देवेंद्रभाऊंची अडचण अशी आहे की कुरघोडी आणि वर्चस्ववादाच्या राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाहीये की महाराष्ट्राच्या युवकांकडे, महाराष्ट्राच्या जनतेकडे लक्ष द्यावं, कारण त्यांचा सगळाच्या सगळा वेळ किरीटभाऊंसारख्या लोकांना पाठीशी घालणे, नारायण राणेसारख्या लोकांचं संरक्षण करणे आणि सातत्याने शिवसेनेला त्रास कसा होईल, शिवसेनेतले सगळे लोक, मग त्या किशोरीताई असतील, मी स्वतः असेल, उद्धवसाहेब असतील, आदित्यजी असतील, या सगळ्या लोकांना त्रास कसा दिला जाईल यासाठी ते प्रयत्नशील आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न मात्र दुर्लक्षित होत आहेत आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प बाहेर जात आहेत, पण या सगळ्यात नुकसान मात्र महाराष्ट्रातल्या युवकांचं. गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा राजीनामा देखील घेतलाय. जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने निर्माण होत असेल, नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने गोळीबार झाला, त्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला, अगदी त्याच वेळेला मुंबईतला पहिला गोळीबार हवेतला हा मिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला. जर कायदा सुव्यवस्था तुम्हाला राखता येत नसेल तर तुम्ही राजीनामा दिला पाहिजे, कारण 6-6 जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद, एवढी सगळी खाती एकत्र, त्यामुळे कदाचित तुम्हाला गृहमंत्री म्हणून भूमिका अदा करता येत नाही आहे, हा माझा सरळ सरळ आरोप आहे आणि मी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की जर मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना, त्यातली त्यात एकनाथभाऊंना, तर ते जर सातत्याने त्यांचं काम, त्यांच्या कामाची चौकट ही फक्त आणि फक्त जर नवरात्रीची आरती करणे, गणेशोत्सवात आरती करणे आणि पितृपक्षातली जेवणं करणे एवढीच जर त्यांची कर्तव्याची चौकट असेल तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला असावं? जर सगळेच उद्योग जर तुम्ही गुजरातला देत असाल तर गुजरातच्याच मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्राचा प्रभारी बनवा, किमान त्यामुळे तरी ते महाराष्ट्राकडे नीट बघतील, कारण तुमचा अल्टिमेट हेतू तोच चाललाय मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आणि कोकणातलं सिंधुदुर्ग हे गोव्याकडे जोडण्याचा जो अत्यंत अघोरी प्रयत्न भाजपाकडून चालू आहे, हा प्रयत्न आमच्या पूर्णतः लक्षात येत आहे. आम्हाला वाईट याचं वाटतंय की यामध्ये
भाजपाची सुपारी घेऊन काम करणारे पक्ष जे स्वतःला महाराष्ट्राची अस्मिता जपणारे म्हणवतात असे पक्ष सुद्धा अळीमिळी चुपचिली करून बसलेले आहेत. आशिष शेलारांनी काल टीका केली की मराठी मुस्लिम या शब्दावरती आक्षेप घेतला. मुळात आशिष शेलार जे आहेत किंवा एकूण भाजपा जे आहे ती द्वेषमूलक राजकारण पसरवणारी आहे. तुकड्या तुकड्यांचं राजकारण हे लोक करतात, त्यामुळे मराठी मुस्लिम वगैरे लांगुल चालन असे शब्द वापरतात. परंतु आशिष शेलारांना माझा प्रश्न आहे की जेव्हा तुम्ही आम्ही मराठी मुस्लिम नुसता शब्द वापरल्यावर जर तुम्हाला मिरच्या झोंबत असतील तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघ संचालक मस्जिदीत काय करत होते? ते औरंगजेबाची माफी मागायला गेले होते का? ते औरंगजेबाच्या वंशजांशी दोस्ती करायला गेले होते का? की ते इस्लाम कबूल करायला गेले होते? नेमकं काय होतं ते? याचं उत्तर शेलाराने दिलं पाहिजे. शेलार असा प्रश्न विचारण्याची हिंमत आरएसएसच्या प्रमुखांना प्रश्न विचारण्यासाठी शेलारांच्या तोंडात जीभ आहे का? हा माझा सरळ प्रश्न आहे. आपण अच्छू कडू आणि रवी राणांमध्ये जो वाद सुरू आहे आज तो समन्वयाने मिटवण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना बोलावून घेतले, तोडगा निघेल. आता तो त्यांचा लुकआउट आहे, त्यांच्याकडे काय चाललंय हे मी कसं सांगू शकते. पण एक नक्की आहे, जर रवी राणा खोटं बोलत असतील तर रवी राणाने आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या अक्रस्ताळे विधानांच्या सगळं लक्षात घेता देवेंद्र भाऊ आणि भाजपाने त्यांना दंडित केलं पाहिजे. पण जर रवी राणा खरं बोलत असतील तर मात्र कठीण आहे. या देशातली संसदीय लोकशाहीची चौकटच सगळी विस्कटून जात आहे, कारण ते क्लिअर कट सांगत आहेत की खोके घेऊन जाणाऱ्यांपैकी मी नाही. याचा अर्थ असा आहे की लोकांमध्ये जी तुमची प्रतिमा झाली आहे खोकेवाले सरकार, ही प्रतिमा कदाचित खरी आहे. आणि मग हे सगळे खोके घेऊन जाणारेच लोक आहेत का? मग कोणी दिले खोके? कारण अधिवेशन काळामध्ये अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की महाशक्तीच्या कृपेशिवाय हे शक्य नव्हतं. आम्ही रात्री वेष बदलून मी आणि देवेंद्रजी भेटत होतो. मग खोके देवेंद्रजींच्या मार्फत गेले की अजून कोणाच्या मार्फत गेले याचं सुद्धा उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला मिळालं पाहिजे, कारण खोक्यांमधून गेलेले पैसे हे महाराष्ट्राच्या निढळाच्या घामाचे पैसे आहेत. सरसंघ चालक मस्जिदीत गेल्याचा आपण उल्लेख केला, तेव्हा आपण बोलताना सांगितलं की औरंगजेबाच्या नातेवाईकांसोबत कौटुंबिक संबंध जोडायला गेले होते का? हो. या वाक्याचा अर्थ सरळ साधा आहे. तुम्ही आम्ही मराठी मुस्लिम असा शब्द वापरला तर लांगुल चालन वगैरे कर असं आहे म्हणता, परंतु मोदीजी नमाजी टोपी घालून जातात तेव्हा तुम्ही गप्प असता, जेव्हा सरसंघ संचालक मस्जिदीमध्ये जातात तेव्हा तुम्ही गप्प असता. हा जो तुमचा पक्षपाती राजकारण आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला भ्रमित करणं आहे. मुळात आशिष शेलारांनी हे स्टेटमेंट जाणीवपूर्वक टाटा एअरबसचा प्रोजेक्ट गुजरातकडे गेलाय, मिहानमधला महत्त्वाकांक्षी प्रकल्प हैदराबादला गेलाय, या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात बेरोजगारांची चर्चा वाढीस लागू नये आणि यांचा नाकर्तेपणा उघडा होऊ नये म्हणून आशिष शेलार जाणीवपूर्वक हे हिंदू मुस्लिम कार्ड, जे जुनंच कार्ड आहे, ते पुन्हा खेळतायत. म्हणून मी त्यांना हा प्रश्न करतो. कौटुंबिक जो शब्द आहे हो, मी त्याच्यावरती मी पुन्हा सांगते की तुमने किया तो सब चलेगा, तुम्ही मस्जिदीतही गेलात तरी ते मात्र राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी आहे. आणि शिवसेनेने ज्या वेळेला मराठी मुस्लिम शब्द वापरला तर तुम्हाला झोंबायचं काय? कारण मुळात जेव्हा यांचं तुकडे तुकडे गँगचं राजकारण आम्ही संपवू पाहतोय आणि संबंध महाराष्ट्राला एकत्रित जोडू पाहतोय आणि वैश्विक बंधुत्वाची हिंदुत्वाची संकल्पना मांडली जाते ती शेलार आणि भाजपाला सहन होत नाहीये. आपण 40 बंडखोर आमदारांनी हिंदुत्वाचा प्रसार करावा म्हटले, नेमकं काय अभिप्राय? मी असं म्हटलं हे पहा, ह्या सगळ्या लोकांनी असं सांगितलंय की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले आणि ही लोक हिंदुत्वासाठी गेलेली आहेत, तर शुभेच्छा. भावंड आहेत आमची, त्यांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे. जर ही सगळी लोक हिंदुत्वासाठी गेली असतील तर मोदीजींनी आणि देवेंद्र भाऊंनी सुद्धा आमच्या 40 भावांना मोकळीक द्यावी, त्यांची मंत्रिपदं काढून घ्यावीत, त्यांची सगळी संपत्ती ही विविध मठ आणि मंदिरांना दान करून टाकावी. हिंदू जनतेच्या साठीच आम्ही म्हणत नाही, मुस्लिम कष्टाचं खातील, बौद्ध कष्टाचं खातील, ख्रिश्चन कष्टाचं खातील, जैन कष्टाचं खातील, हिंदू भावंडांच्यासाठी, हिंदू भावंडांच्या उत्कर्षासाठी सगळ्या मंत्र्यांची संपत्ती काढून घेऊन ती वितरित केली पाहिजे, हिंदू भावंडांचं कर्ज फेडलं पाहिजे, त्यांचे उद्योगधंदे उभे राहिले पाहिजेत आणि या 40 जणांना हिंदू धर्माची दीक्षा देऊन हिंदू धर्माच्या प्रचार प्रसारासाठी त्यांच्या
त्यांच्या हातात भगवी पता, कारण देशधर्मानं देवापायी प्राण घेतलं हाती, तर यांनी धर्मापायी प्राण हाती घेऊन खरोखरच भारत भ्रमण करत हिंदुत्वाची महती सांगत फिरलं पाहिजे. मग सत्तार साहेबांना पण चांगली दीक्षा देतील, कदाचित सत्तार साहेब एखादे मठाधिपती होऊन मग हिंदू धर्माचं प्रशिक्षण केंद्र वगैरे उभे करू शकतील, त्यांनाही द्यायला हरकत नाही, दिलं पाहिजे. हे बघा, असं नाही, आपण सगळ्यांना सांभाळून घेणारे आहोत, आपण सगळ्यांना सामावून घेणारे आहोत. आपण द्वेषाचं राजकारण नाही करायचं. जर अब्दुलभाई जर हिंदुत्वासाठी येत असतील, जर त्यांना जर एवढं प्रेम असेल, तर काय हरकत आहे. आपण मनात असं नाही, आपण त्यांच्याबद्दल कुठलेही पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन न ठेवता अब्दुलभाईंना सुद्धा सांभाळून घेतलं पाहिजे, आणि त्यांच्या हातात सुद्धा ही भगवी पताका देऊन मंत्रीपदाचा चार दुसऱ्या कुणाला तरी द्या. कसं काय आमच्या अब्दुलभाईंना जमेल बरं हे सगळं? आमच्या उदयभाऊंना कसं जमेल हे सगळं? आमचे गुलाबराव गेलेले आहेत, कसं जमेल त्यांना? ह्या सगळ्या लोकांना हिंदुत्वाची फार चाड आहे, यांना हिंदुत्व वाढवायचं आहे, त्यामुळे यांचे मंत्रीपदाचे सगळ्यांचे राजीनामे घ्यावेत आणि यांना हिंदुत्वाच्या प्रचार प्रसारासाठी मोकळं सोडावं.